गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे शनिवार आणि परी मॅडम आता उठली, आता आली 6:30. बोल परी. हाय एव्हरीवन. तर परी सकाळी उठली तू 6:30 माझ्या बरोबर. त्यानंतर तुझी आता झोपलेली 9:09 काहीतरी. आणि 10-15 मिनिटं उठलेली काटी आगावे परी ना ता बोलते आता ता किंवा आता परी ता बोल ना. काय भाव खाती बोल ना. आणि परीने ना हे जे होतं ना सिक्युरिटी वाले पाय टाकण्यासाठी ते मॅडम मारून तोडून टाकलं. मग आम्ही इथं ओढणी लावली सध्या. बोल ना बाई माझी आई. ता बोल ना. परीला नाही ता बोलत. बोल ना ग मेरी इज्जत का सवाल आहे मेरी बच्ची. बोल दे ता ता फुट लय झाला रे काटी. तर परी ताता करते आणि ब्राझीलच खालची पाणी आणण्यासाठी आम्हाला नाही प्यायचं पाणी विकत घ्यायला लागतं. 30 रुपयाला एक बॉटल असती ती. मला नाही घेतली कच्ची असते पण 30 रुपयाला असते. आणि थांब राजा. आणि काय मीठ संपलं होतं मीठ आणि दूध घेण्यासाठी. तर राजा घेऊन घेतले. पहिले कसं ते हो ना होम डिलिव्हरी करत होते पण आता जेव्हापासून हे लॉकडाऊन झालं तेव्हापासून ते होम डिलिव्हरी नाही करत. जाऊन घ्यायला लागतो लय आगाव आहे पोटी. परी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. काय आजी करती ग तू ता. पहिले एकदा ता बोलून दाखव. परीला चिडवायला जाम मजा येते. अशी करते बरी. ए आय ए आय ता का बोलणं बाबडे तू पाहिजे तुला काढणारच नाही आता बाहेर म्हणूच हो ना. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते तुला बाहेर काढते मग. परी बोल ता. ता बोल ना ता ता. गाईज तर आज आहे संडे. मी परवा व्लॉग स्टार्ट केला होता पण काल मी काहीच नाही केलं. आणि आता मी बनवते भेंडीची भाजी आणि चपाती. तर मी विचार केला की मी ते तुमच्यासोबत शेअर करते माझी भेंडीची भाजी रेसिपी. आणि मी हॅपीनेस प्लॅनवर केलं आहे पण त्याच्यासुद्धा मराठीत पण एकदा शेअर करते. आणि काय हां आजचा दिवस माहीत नाही कसं जाईल. आज मी लेडीज आणि ब्लॉग घातल्या मस्त होती. आज पिक्चर बघताय परी झोपली आहे. तर बस तेच. आणि परी झोपली तो पण मला फटाफट जेवण बनवायचे कारण माझं ऑलमोस्ट सारे काम झाले. फक्त जेवण बनवायचं ते झालं म्हणजे मी मोकळी होईल. आणि केस ओले म्हणून जरा मोकळे सोडले. तर चला फटाफट बनवते मी जेवण मग त्यानंतर मी तुमच्याशी. तर माझ्या चपात्या बनवून झाल्या आहेत. तर इथे मी भेंडी पण कट करून ठेवली आहे. तर ही जी रेसिपी ही मी यूट्यूबवर नाही बघितली आहे. आणि ॲक्च्युली मी फक्त साधी भेंडी बनवायची पहिले. पण मी थायलंडला जायची आधी इंडियामध्ये तिथे राहत होती ना. तर आमच्या बाजूला राजस्थानी राहायचे. तर त्यांची रेसिपी आहे. मी त्यांच्याकडे 1-2 वेळा पाहिलेली त्याचे बनवायची. तर मी विचार केला की मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामध्ये काही काही वेळेला कांदा पण टाकायचे. तर कांदा लसूणवाली पण थोडी वेगळी असते यातलीच. पण ती मी तुमच्याशी नेक्स्ट टाईम कधी शेअर करेन. तर पहिले मी आपण जसं भेंडी शिजवून घेतो ना तशी भेंडी शिजवून घेतली. त्यानंतर भेंडी जेव्हा शिजली म्हणजे तेल टाकून भेंडी शिजवली त्यानंतर त्यात मग भेंडी शिजल्यानंतर हे टाकलं शेंगदाण्याचा कूट टाकला. थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेईल जेणेकरून ती म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे शेंगदाणे आणि भेंडी मिक्स होईल म्हणून. आणि भेंडी तुम्हाला माहितीच असेल धुतल्यानंतर पुसून घ्यायला पाहिजे जेणेकरून जी ओली नाही होत म्हणजे त्याचं पाणी नाही सुटत कारण भेंडी मग चिकट होऊ शकते म्हणून. आणि चांगलं मिक्स करून मी 5 मिनटं ठेवलं होतं जस्ट की म्हणजे ते नीट होईल चांगली मिक्स होईल असं. आणि राजाला ना शेंगदाण्याची चटणी बोलतात सॉरी शेंगदाण्याची नाही भेंडीची चटणी बोलतात कारण ते बोलतात एकदम चटणीसारखंच त्याला टेस्ट येते जस्ट भेंडी म्हणून. ते बघा इथं आपली भेंडीची भाजी रेडी आहे. तर तुम्ही जर नसेल बनवत तर नक्की एकदा बनवून बघा. खूप जास्त यम्मी लागते. आणि ही यूट्यूबची रेसिपी नाही आहे आमच्या बाजूवाल्यांची रेसिपी. तर नक्कीच ट्राय करायचा.